ही सवय लागली की कुठेही कचरा टाकायचा नाही, ही त्यांना सवय लागली. स्वच्छ वातावरण असल्यामुळे कुठलंही इथलं आमचं घुगुसचं गाव अतिशय प्रदूषित असं गाव आहे, आपल्याला माहीतच आहे. तर स्वच्छ राहिल्यामुळे रोगराई कुठे पसरत नाही, कुठे अस्वच्छता दिसत नाही, वातावरण प्रसन्न राहते. आणि या गांडूळ खताचा फायदा हा झाला की आमचं पाहून आमच्या शाळेतील बरेचसे शिक्षकांनी आणि आमच्या शाळेतल्या मुलींनी स्वतःच्या घरीसुद्धा छोट्या छोट्या मडक्यांमध्ये गांडूळ खत तयार करण्याचं काम सुरू केलेलं आहे. आमचं पाहून गावातील 5-6 प्रतिष्ठित लोकांनीसुद्धा अशा प्रकारचा प्रकल्प आपल्या शेतामध्ये सुरू केला आहे. ज्यावेळेस शाळेमध्ये येतो तेव्हा आम्ही रोज 1 मिनिटासाठी असा एक स्वच्छतेचा प्रकल्प रोज राबवत असतो. त्या स्वच्छतेच्या प्रकल्पामध्ये संपूर्ण आम्ही विद्यार्थ्यांनी कचरा गोळा करतो. आणि जसं तुम्ही बघितलं असेल की शाळेच्या समोर असे 2 प्रकारचे डस्टबिन लावले आहे, एक ओला कचरा आणि एक सुखा कचरा. तर जर जो ओला कचरा असेल तो ओला कचऱ्याच्या डस्टबिनमध्ये जातो आणि जो सुखा कचरा असेल तो त्या डस्टबिनमध्ये जातो. आणि त्या डस्टबिनद्वारे मग इकडे आम्ही एक असं एक टाकं बनवलं आहे सिमेंटचं, त्या टाक्यामध्ये तो दररोजचा कचरा येतो आणि तिथे साठा तो असा तयार होतो. तसेच आमच्या शाळेतील मुली गांडूळ खत निर्मितीसाठी या कचऱ्याचा वापर करतात. हे काम करण्यासाठी आम्हाला खूप मजा येते. तसेच हे काम सामाजिक कार्य आहे असे आम्हाला वाटते.